गिरगाव गटात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, धरणांचा गाळ उपसणे, नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणे ही कामे आम्ही केली आहेत. आम्ही दोघे जण काँग्रेसचे गिरगाव जिल्हा परिषद गटातून निवडून गेलेलो होतो, त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कुणाल रोहिदास पाटील यांना विजयी करणे गरजेचे आहे. गिरगावच्या सभेत माजी आरोग्य व शिक्षण सभापती यशवंत पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक अनिल पाटील बोलत होते. बाबा, गेल्या 40-45 वर्षापूर्वी माझे वडील आमदार असताना हरणबाई आणि केळझर मोठी धरणं त्यांच्या कार्यकाळात झाली, आणि त्या काळामध्ये चायरी नंबर 8 असो, चायरी नंबर 5 असो, हरणबरी डावा उजवा कालवा असो, अशी सर्व ज्या चाऱ्या ज्या होत्या त्या काळामध्ये पाण्याची खूप मुबलकता होती, आणि त्यावेळेस त्या काळामध्ये लोकांना गांभीर्य नसल्यामुळे आणि पाण्याची पातळी खूप वर असल्यामुळे त्यावेळेस स्थानिक पातळी विरोध झाल्यामुळे हा प्रश्न तेव्हापासून प्रलंबित राहिला, तो अद्यापही तसाच आहे. याचे सर्व साक्षी पुरावे माझ्याकडे माझ्या दप्तरी दाखल आहेत. आत्तापर्यंत नंतर मोठा भाऊ भांबरे झाले आपल्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, नंतर हा ट्रायबलमध्ये मतदारसंघ घेतल्यापासून हा प्रश्न आता तेव्हापासून प्रलंबित पडलेला आहे. ज्याच्या बापदादांनी पंजाबांनी विरोध केला, आज त्यांचे नातू आज पाण्याकरता रस्त्यावर येतात, म्हणजे ही काळाची शोकांतिका आहे. त्यामुळे सर्वांनी आता आपण पाणी हा पक्ष म्हणून आज आपल्याला मागं आपल्याला दोनदा संधी चालून आली होती माननीय अमरीशभाई पटेल यांच्या माध्यमातून, तेव्हा आम्ही आपल्या सर्व परिसरांना विनंती केली होती की काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुम्ही आपण सर्वांनी यांना संधी दिली असती, हे सर्व प्रश्न प्रलंबित आपण त्याच्या माध्यमातून सोडवले असते. परंतु आता आज आदरणीय राहुलजी गांधी यांनी कुणालबाबा पाटील यांचं धुळे मतदारसंघातील त्यांचं कामकाज पाहता आणि तरुण नेतृत्व पाहता त्यांच्यावर ही नेतृत्वाची जबाबदारी आणि या मतदारसंघाची जबाबदारी त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आपल्या या सर्व परिसरातील लोकांनी आमदारा जामीन ठेवून आणि आम्हाला साक्षी ठेवून या परिसरातील जे प्रलंबित कामं आहेत, आता याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्ष आम्ही तर सर्व बरोबर आहोतच, परंतु आज खासदार सारखा आपला लोकप्रतिनिधी आपल्या बरोबर असल्यावर स्थानिक पातळीवर जे आपल्याला अडचणी फारशा येत नाही, परंतु स्थानिक पातळीबरोबरच ज्या राज्य पातळीवरून देश पातळीवरच्या ज्या गोष्टी आहेत, मग त्याचं फॉरेस्टचे असतील, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इरिगेशनच्या काही असतील, त्या असे माध्यमातून आपल्याला जर खासदार आपल्या हातात असल्यावर बरेचसे प्रश्न मार्गी लावता येतील. त्यामुळे आपण सर्वांनी मागे चूक केली ते चूक न करता यावेळेस कुणालबाबांना आपण 100% मतदानाने याच्यामध्ये सर्वांनी इथून निवडून द्यावं. त्या दिवशी 23 आपल्या निवडणुका 29 एप्रिलला आहे. आपण सर्वांनी आपल्या शेतीवाडीचे जरी उद्योग चालू असतील तरी आपल्या घरदारासह आपले जेवढे घरातील मतदार असतील त्यांनी सर्वांनी आपले ग्रामपंचायतीने जसं निवडणुकीला आपण हिरिरीने भाग घेतो त्याच पद्धतीने आपण सर्वांनी मतदानाला या आणि कुणालबाबांच्या या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे पंजाय निशाणीचं बटन दाबा, त्यांना तुम्ही सेवा करायची संधी द्या. याच्यामध्ये आपल्याला जर भ्रमनिराश झाला तर तुम्ही आमचा कान धरा, याची तर आपल्याला मी आपल्याला फक्त याकरता विनंती करतो. किशोर कदम यांनी सांगितलं की खोटं बोललं जातं, त्यानंतर खोटी आश्वासनं दिली जातात, तर खरं आहे किशोर भाऊ, आजही आपल्या देशाची ख्याती जी आहे, जर तुम्ही इंटरनेटवर गेलात आणि तर फेकू नावाचा शब्द जर तुम्ही टाईप केलात त्या ठिकाणी मोदींचं नाव येतं, हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. या देशाला कुठल्याही विकासाचं ज्या वेळेला तुम्ही इंटरनेटवर विकास टाकाल, IIT टाकाल, त्यानंतर तंत्रज्ञान टाकाल, त्यावेळेला नेहरूंचं नाव येतं आणि फेकू म्हटल्यानंतर मोदींचं नाव येतं. ही आपली आजच्या देशाची परिस्थिती आहे. राज ठाकरेंनी अत्यंत स्पष्टपणे जे काही हकीकत आहे, जे काही स्पष्ट चित्र आहे ते त्यांनी स्टेजवर मांडलेलं आहे, लोकांना दाखवलेलं आहे. आता फार काय त्याच्याविषयी बोलण्याची इच्छा नाही. कुणालबाबा, या तालुक्याचे प्रश्न अत्यंत वेगळे आहेत. मी मागच्या वेळेला मागच्या सभेतही बोललो होतो की त्या प्रश्नांकडे थोडं लक्ष गेलं पाहिजे. आमच्या भागामध्ये 8 नंबर तारेविषयी गेले कैक वर्ष झाले अशा स्टेजवरून अनेक लोक येतात, जातात, आश्वासनं देतात, सांगतात मंजूर आहे, उद्घाटन झालेलं आहे, करतो आहे, परंतु फक्त ते कागदावर आणि फक्त बोलण्यापुरतंच मर्यादित राहिलंय. आम्ही अपेक्षा करतो, या मागच्या 2 वेळेला सुद्धा आम्ही अपेक्षा केली होती. आम्ही एका मोठ्या नेत्याच्या वाटपाण्यामध्ये आहोत. या देश, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये नेत्यांची, एक चांगल्या मोठ्या नेत्याची आम्हाला गरज आहे. एक मोठी पोकळी आहे आणि ती तुम्ही भरून काढावी अशी माझी इच्छा आहे. यापूर्वी
जर कदाचित अमरीशभाईंना आपण चुकून निवडून दिलं असतं तर आपल्या पाण्याचे बरेच प्रश्न मिटले असते. हे तुम्ही कितीही नाही म्हटलात तरी आपल्याला मनामध्ये आपण विचारा ते आपल्याला निश्चितच अमरीशभाईंची आठवण होईल. तो शिरपूर पॅटर्न थोडा का होईना आपल्या भागामध्ये राबला गेला असता असं मला खात्री आहे. यानंतरही तुम्ही अशाच पद्धतीने आमच्या भागातल्या प्रश्नांवर थोडंसं